Morning, students. Once again, I welcome you in my lecture. आज आपण बघा गार्डन ऑफ वर्ड्स हा शिकणार आहोत. काय शिकणार आपण? गार्डन्स ऑफ वर्ड्स. परवासुद्धा आपण बघितला होता गार्डन ऑफ वर्ड्स, शब्दांचं अंगण म्हणू आपण त्याला, किंवा शब्दांचा बगीचा असं म्हटलं तरी काही चालणार नाही. आता पहिल्यांदा बघूया त्याच्यामध्ये कोणकोणते शब्द आहेत. तर द फर्स्ट वन इज एम, अनादर, आर, एट, बिहाइंड, कॅरट, डीड, डिडन, ईट, फास्ट. त्यानंतर फीलिंग, फ्रेश, फुल, गुड, हॅव, ही, आय विल, लिफी, लेट, लिटल, लॉंग, लवली, मँगो, नॅप, वन्स, पॅच, रेस, रॅडिश, रॅन, रिच्ड, रेड, रन, सी, स्लीपी, स्लॅप्ट, स्लो, स्लोली, सो, स्टॉप, देन, ट्री, अंडर, अस, व्हेजिटेबल, व्हेरी, वॉक्ड, व्हाईट, विन्स, वोक आणि यू. अशी काय आहेत? जवळजवळ अशी बरीचशी शब्द आहेत की ते बघा शब्द ही जवळजवळ 50 जवळजवळ 50 शब्द ही दिलेली आहेत. आता काय करायचं आपण? मग पहिला लिसन केअरफुली अँड टिक ऑफ द वर्ड्स. एट पहिला शब्द कोणता आहे? इथं एट टिक करा. एटला मग एट ए टी ई बरोबर वी विल हायलाईट द वर्ड. हायलाईट केला का बघा? एट, दिस वर्ड इज हायलाइटेड. एट एट म्हणजे काय? खाणे. ईट एट ईटन आपण म्हणतो एट खाणे. डीड हा डीड डीड कुठे दिसते का बघा? येस, इन द सेम रो यू विल फाईंड द वर्ड डीड. डी आय डी डीड म्हणजे काय आहे? हा डूचा भूतकाळी रूप आहे. डू डीड डन आपण म्हणतो त्याला. त्यानंतर ईट इथं आलं का? ईट आणि एट बरोबर. नेक्स्ट फुल, फुल आहे का बघा? येस, एफ यू डबल एल फुल. फुल म्हणजे भरपूर, पूर्ण असं आपण म्हणूया त्याला. त्यानंतर लेट, लेट कुठे दिसतो? येस, एल ई टी लेट. आता लेट म्हणजे परमिशन असं म्हणूया आपण. लेट द वॉईस बी चेंज आपण म्हणूया, किंवा लेट द डोअर बी ओपनड असं दरवाजा ओपन करा असं म्हणण्यासाठी आपण वापरतो. त्यानंतर लॉन्ग, लॉन्ग कुठे दिसतोय का बघा? एल ओ एन जी हा शब्द आपल्याला दिसतोय का कुठे? एल एल झिरो कुठे आहे बघा इथं. त्यानंतर हां इथं पहिला शब्द आहे लॉन्ग बरोबर. नेक्स्ट लॉन्ग नंतर नॅप, नॅप एन ए पी, नॅप म्हणजे झोपणे आहे का बघा इथं? येस, हियर इज अ नॅप. त्यानंतर रन, रन आहे का? आर यू एन, रन म्हणजे धावणे. स्टॉप, स्टॉप म्हणजे थांबणे आहे का बघा इथं कुठे? स्टॉप, एस टी ओ पी, एस टी ओ पी स्टॉप थांबणे. पुन्हा ट्री, ट्री म्हणजे झाड. टी टी ची रो कुठे दिसली बघा इथं? येस, ऑन द फर्स्ट रो यू विल फाईंड द ट्री. नेक्स्ट ट्री नंतर व्हेरी, व्हेरी आहे का बघा? पी ई आर वाय, येस देअर इज अ व्हेरी. पुन्हा व्हाईट त्याच्या खालीच आहे. आणि विन्स ही काय झाली? आपण काही शब्द स्पॉट केलेले आहेत. विन्स म्हणजे जिंकणे. वी हॅव स्पॉटेड द फ्यू वर्ड्स, पण त्याला रंगी द्यायचा आहे, रंग द्यायचा आहे. आता तुम्ही काय करायचं बघा घरी, हा जो दिलेला चार्ट आहे हा चार्ट जसाच्या तसा ड्रॉ करायचा आहे. आणि पहिल्यांदा ही आपण जशी आता कलर इथं केलेला आहे तसं तुम्ही याला कलर द्यायचं आहे, तुम्ही याला रंग द्यायचे आहेत. मग एटला रंग द्या, डीडला रंग द्या, ईट असेल, फुल असेल, गुड असेल, लेट, लॉन्ग, नॅप, रन, स्टॉप, ट्री, व्हेरी, व्हाईट आणि विन्स या शब्दांना काय करायचे आहेत? तुम्ही वेगवेगळे रंग द्यायचे आणि रंग देऊन आणि ते मला तुम्ही पाठवा. आता ही झाली पहिली ॲक्टिव्हिटी. दुसरी ॲक्टिव्हिटी बघा काय आहे, फाइंड द वर्ड्स अँड कॉपी देम डाऊन. फाइंड द वर्ड्स अँड कॉपी देम डाऊन. पहिलं 1 2 3 4 5 5 आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेत. किती दिलेत? वी हॅव 5 ॲक्टिव्हिटीज इन फ्रंट ऑफ अस. द फर्स्ट वन, वर्ड्स दॅट एंड विथ वाय. मग आता ह्या 50 शब्दांच्यापैकी काय करायचं आपल्याला? 50 शब्दांच्यापैकी जो शब्द वायने संपतात कि
किंवा शब्दाच्या शेवटी वाय येणारे शब्द. आता कोणकोणते सांगा? लिफी, लिफी म्हणजे पानं, पण मग पानदार अथवा ज्या झाडाला पानं फुललं आहेत असं लिफी. त्यानंतर लवली, प्रेमळ म्हणतो आपण लवली. दोन झाले, अजून बघा कोणता आहेत. वाय वाय शेवटी असणारे स्लीपी, झोपाळू. स्लोली, सावकाश. वेरी हे सुद्धा काय आहेत. दीज वर्ड्स एंड्स विथ वाय. तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, मग इथं वरती टायटल लिहायचं वर्ड्स एंड्स विथ वाय. वाय ने संपणारे शब्द कोणकोणते आहेत ते तुम्ही लिहायचं आहे आणि लिस्ट बनवायची आहे. किती झाले बघा, 1, 2, 3, 4, 5. देअर आर 5 वर्ड्स विच एंड्स विथ वाय. मग हे झालं वायने शेवट होणार. तर पुढची ॲक्टिव्हिटी काय आहे, वायने सुरुवात होणारी शब्द. बरोबर, आता कोणकोणते सांगा वायने सुरुवात होणारी शब्द. अ वर्ड दॅट बिगिन्स विथ वाय. यू हा एक शब्द आहे. देर इज ओनली वन वर्ड विच स्टार्ट्स विथ वाय. बरोबर आहे का, यू म्हणजे तू. आता वर्ड्स डबल लेटर्स, डबल लेटर्स दोन अक्षरी शब्द कोणकोणते सांगा. इथं आहे का आय विल, एल एल आल तर इथं एल आय डबल टी एल ई, दोन वेळा टी आलेला आहे. फुल बघा एफ यू डबल एल, दोन वेळा एल आलं इथे सुद्धा. फिलिंगमध्ये एफ ई एफ डबल ई एल आय एन जी, फिलिंग, दोन वेळा ई इथं आलेलं आहे. त्यानंतर इथे बघा अजून कोणते आहेत का शब्द अशी की ज्या ठिकाणी दोन अक्षरं एकच अक्षर पुन्हा पुन्हा आलेलं आहे असं नाहीत. किती आहेत मग, फिलिंग एक आहे, लिटल आहे आणि फिलिंग लिटल आणि कोणता आहे बघा, कोणतं सांगितलं आय विल. ही तीन अक्षरं काय आहेत, दोन अक्षरं आलेली आहेत. मग आता याच्यानंतर वर्ड्स दॅट हॅव द अ साऊंड, ॲ साऊंड म्हणू आपण त्याला, ॲ साऊंड कोणता, याच्यासाठी आपण ब्ल्यू रंग वापरू. ॲ साऊंड, ॲ बघा ॲन आहे, अनादर आहे, आर आहे, एट आहे. दॅट वर्ड हॅज ॲ साऊंड. नेक्स्ट अजून कोणते बघा, रॅडिशमध्ये आहे पुन्हा आणि काय आहे का याच्यामध्ये, नाही बरोबर, जवळजवळ काय आहेत, रॅडिश एक आहे, ॲम आहे, ॲट आहे. हे तीन अक्षरं काय झाली, हॅव एक राहिलं आपलं. हॅव इज ऑल्सो अ वर्ड विच कॅरीज ॲ साऊंड, म्हणजेच ज्या शब्दामध्ये ॲ हा शब्दाक्षर येऊन उच्चार येतो हे असणारे शब्द. आता पुढचं वर्ड्स दॅट हॅव जी ॲन एल ई ई डी एस एल. आता पहिल्यांदा आपण जी असणारी बघूया, याला आपण येलो रंग वापरू. जी शब्द कोणकोणते सांगा इथं, फिलिंग जी आहे, गुड आहे. त्यानंतर बघा गुड झालं, लॉंग आहे, लॉंगमध्ये सुद्धा जी आहे, मँगोमध्ये सुद्धा जी आहे. आणि ही झाली जीची. ॲन बघा, ए एन इथं ऑलरेडी आहे, एक ॲन कुठे गेले ते, एट नव्हे सॉरी ते नव्हे, ए एन ए एन बघा कुठे दिसते का तुम्हाला, शोधा पट 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 पट, ॲन असणारी शब्द. एल ई लेटमध्ये आहे, लिफीमध्ये आहे, पुन्हा दोनच आहेत इथंसुद्धा. त्यानंतर ई डी कुठं आहे बघा, रिचड, रिचड आहे. त्यानंतर वॉक्ड आहे. त्यानंतर रिचड म्हणजे पोहोचणे, वॉक म्हणजे चालणे. त्यानंतर ई डी, ही झाली दोन ई डी. आणि एस एल, एस एल असणारे शब्द. आता इथं बघा एस एल ऐका, स्लेप्ट आहे, स्लोली आहे, दोन शब्द काय झाली, एस एल असणारी ही शब्द झाली. तर तीन नंबरची ॲक्टिव्हिटी, हे सगळं तुम्ही लिहायचं आहे घरामध्ये व्यवस्थित, ठीक आहे, आणि मला लिहून आजच्या आज ते पाठवायचं आहे. आणि बघा, सिलेक्ट वन वर्ड ॲट अ टाईम, लुक ॲट द वर्ड केअरफुली, देन क्लोज युअर आईज अँड थिंक ऑफ द वर्ड, राईट डाऊन द वर्ड अँड लुक ॲट इट डाऊन, लर्न 5 वर्ड्स ॲट अ टाईम दिस वे. आता ह्याच 50 शब्दातली तुम्ही काय करायचे, फक्त 5 शब्द तुम्ही, यू हॅव टू जस्ट लर्न, तुम्ही शिकायचे आहेत.
पाच शब्द शिकायचे आहेत आणि त्या शब्दामध्ये काय करायचं आपण ती शब्द तुम्ही पाठ करायची आहेत. यू हॅव टू बाय हार्ट फाईव्ह वर्ड्स आणि तुम्ही ती मला पाठवायचे. ठीक आहे, लिहून पाठवा कोणती शब्द तुम्ही पाठ केलेल्या आहात. या पद्धतीने आपण गार्डन ऑफ वर्ड्स हा लेसन बघितलेला आहे. आय होप यू विल डू ऑल द स्टडीज. ठीक आहे, थँक्यू.